प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार जून 2022 हजार बावीस या महिन्यात सोनाली पुस्तकाचं अभिवाचन मी पुन्हा एकदा प्रक्षेपित केलं होतं आणि या पुनर्प्रक्षेपणावर सुद्धा बऱ्याच प्रतिक्रिया आणि अभिप्राय प्राप्त झाले ते आपल्यासाठी दोन भागांमध्ये मी सादर करणार आहे आज ऐकूया भाग दुसरा अभिनंदन अभिनंदन विकासवाणीच पुन्हा एकदा अभिनंदन मी दीपाली कात्रे अंबरनाथ डॉक्टर पूर्णपात्रे यांचं सोनाली हे पुस्तक ज्यावेळी विकास सनाने आपल्या व्हिडिओ मार्फत आपल्या समोर आणलं वाचकांसमोर आणलं आणि एक वेगळा अनुभव वाचकांना त्यांनी दिलेला आहे खर तर डॉक्टर पूर्णपात्रे आहेत डॉक्टरी पेशा पण शिकारी त्यांना तर ते डोळे न उघडलेलं वाघाचं पिल्लू जेव्हा खेडूतान दिलं पाठीखाली झाकून ठेवलेलं असं ते चिता म्हणजे आणि ते पाळ चित्ता पाळायचं स्वप्न प्रत्यक्ष कापसाच्या बोळ्याने त्याला दूध पाजत होता पण डॉक्टरांनी जेव्हा ते घरी आणलं त्यावेळेला त्यांची जी चंपाकली नावाची जी कुत्री आहे ती पण व्यालेली आहे आणि ते दूध त्या बछड्याला तिने पाजलेलं आहे त्याच्या आधी तिला चाटलंय त्या बछड्याला तिने आता हे सगळं वाचन करत असताना डोळ्यांसमोर प्रसंगचे प्रसंग आपल्या प्रसंग समोर उभे करतात विकास सर जिथे जिथे नैसर्गिक असे आवाज असतील ते सुद्धा आपल्याला विकास संधी सोडत नाहीत आपल्यापर्यंत पोचवतात ही तर त्यांची खासियत आहे वाचन करताना नाट्य अभिवाचन कसं करावं याचा दाखला विकास वाचकांसमोर उभं करतात वाचनाची खास अशी पद्धत असते आणि ती त्यांनी अवलंबलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला त्यांचे हे सगळे व्हिडिओ आवडत असतात म्हणजे खर तर वाचकांचं बोट धरूनच ते आपल्याला पुढे नेतात आपण माग राहूच शकत नाही विकासवाणीचे प्रत्येक व्हिडिओ असे समाज प्रबोधन करत असतात अगदी विकास आपल्याला त्यांचा तो सायकल प्रवासही दाखवतात तो परिसर अतिशय सुंदर रमणीय असं ते दृश्य असतात तिथे आणि म्हणूनच आपल्याला या विकासवाणीच म्हणजे सदस्यत्व आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहेच आणि आपण पुढे प्रतीक्षेत आहोत की अजून आपल्याला नवीन काय देणार आहेत म्हणजे खरं सोनाली या पुस्तकाचा आस्वाद घेता घेता हे सगळं मनात माझ्या आलं आणि ते विकास सरांसमोर कळवावं असं वाटलं मला पुढील येणाऱ्या धन्यवाद नमस्कार मी विश्वास देशपांडे चाळीसगाव विकास शुक्ल यांनी डॉक्टर वाघ पूर्णपात्रे यांनी लिहिलेल्या सोनाली या पुस्तकाचं अभिवाचन केलं आणि माझ्यासारख्या त्यांच्या शेकडो श्रोत्यांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे त्यांच्या विकासवाणीतून ते पोहोचलं याचा एक चाळीस गावकर म्हणून मला निश्चितच आनंद आहे दुसरं म्हणजे श्री विकास शुक्ल हे माझे अत्यंत जवळचे असे स्नेही आहेत त्याचाही एक आनंद आहे त्यांची सादरीकरणाची जी शैली आहे ती अतिशय सुंदर आहे अत्यंत प्रभावी अशा प्रकारचा आवाज आणि त्या पुस्तकामध्ये जी काही माहिती शास्त्रीय पद्धतीनं दिलं आहे तिचं अतिशय उत्तम पद्धतीनं सादरीकरण आणि संवाद त्या पुस्तकामध्ये आलेल्या व्यक्तींच्या पात्रांच्या प्राण्यांच्या भावभावना आपल्या आवाजातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं ही खरोखरच निश्चितपणे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही एखाद्या लेखकाला जे काही म्हणायचं असतं ते आपल्या आवाजाच्या माध्यमातून पोहोचवणं हे कसब आहे आणि श्रीयुत विकास शुक्ल यांनी अतिशय सुंदरपणे ते पार पाडले असं मला वाटतं याच नव्हे तर इतरही अनेक पुस्तकांचं त्यांनी केलेलं अभिवाचन श्रोत्यांच्या पसंतीला उतरलेलं आहे आणि ज्यांना कोणाला ही पुस्तकं वाचायला वेळ नसतो त्यावेळेला विकास शुक्ल यांचं त्या पुस्तकांचं अभिवाचन ऐकणं ही एक पर्वणी असते असं मला वाटतं आणखीन एक आनंदाची गोष्ट अशी की विकास शुक्ल यांनी ज्या सोनाली पुस्तकाचं अभिवाचन केलेलं आहे त्या सोनाली रूपाली आणि दीपाली यांच्या सहवासाचा किंवा त्या प्रत्यक्ष डॉक्टर पूर्णपात्रे यांच्या सहवासाचा मला साक्षीदार होता आलं याचाही एक वेगळा आनंद आहे दीपाली ही माझी विद्यार्थिनीसुद्धा होती आणि त्याचप्रमाणे पुढे तो धडा मी शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना शिकवला आणि ज्या ज्या वेळेला मी बाहेरगावी जातो त्या त्या वेळेला जेव्हा मी सांगतो की मी चाळीस गावचा आहे तेव्हा लोक मला आवर्जून सोनालीबद्दल डॉक्टर पूर्णपात्रेंबद्दल विचारतात तर त्यावेळेला खरोखरच आपण चाळीस गावकर असल्याचा एक अभिमान मनामध्ये दाटून येतो तर अतिशय सुंदर अशा पद्धतीने विकास शुक्ला यांनी ही मालिका अभिवाचनाची सादर केली आहे त्यांना खूप खूप धन्यवाद अशाच पद्धतीची उत्तम उत्तम पुस्तकांची अभिवाचन ते आम्हा श्रोत्यांपर्यंत त्यांनी पोचवावेत असे त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे हे दोन शब्द संपवतो धन्यवाद नमस्कार मी अर्चना कोटकर देवत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे हे एक उत्तुंग अलौकिक ऋषितुल्य व्यक्तिमत्व चाळीसगावकरांच्या हृदयात या सहृदय तडफदार धाडसे व्यक्तीचे अत्यंत मानाचे स्थान आहे डॉक्टर साहेबांमुळे चाळीसगावची ओळख जगभर झाली आहे सोनाली ही काकांची मानसकन्या तिचं संगोपन त्यांनी पोटच्या मुलीप्रमाणे केले काकांच्या घरी गेले की लहानग्या सोनालीचा मुक्त वावर बघून आम्हा मुलांना खूप अप्रूप वाटे बरेचदा काका घरी आले तिथे सोनालीला घेऊन येत ती अत्यंत आज्ञाधारकपणे डॉक्टर काकांच्या पायाशी बसत असे सोनालीमुळे डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे हे भारतभर प्रसिद्ध झाले होते त्या संदर्भातील एक प्रसंग तिथे आवर्जून सांगावासा वाटतो सोनाली या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पुण्यात मित्रमंडळ सभागृहात होता या का कार्यक्रमासाठी बाळासाहेब देवरस हे अध्यक्षस्थानी होते त्या कार्यक्रमासाठी माझे वडील प्रिन्सिपल चित्ते डॉक्टर साहेबांबरोबर पुण्याला आले होते प्रकाशनाच्या दिवशी माझे वडील डॉक्टर काकांबरोबर या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले काका स्वतः ड्राईव्ह करत होते बोलण्याच्या ओघात गाडी टॉकीजच्या ब्रिजनंतरचा सिग्नल तोडून पुढे गेली क्षणातच तेथील ट्रॅफिक पोलीसने सुट्टी वाजवून गाडी थांबवली त्याने डॉक्टर साहेबांना त्यांचे लायसन्स मागितले व नाव विचारले डॉक्टर काकांनी मी डॉक्टर पूर्णपात्रे असे नाव सांगताच तो पोलीस म्हणाला आपण सोनालीचे पालक डॉक्टर पूर्णपात्रे का आणि त्याने कडक सलाम ठोकला व म्हणाला डॉक्टर साहेब आपण जाऊ शकता अशा रीतीने अत्यंत सामान्य व्यक्तीपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना डॉक्टर पात्रे परिचित झाले होते ते सोनालीमुळे अशा सोना या काळाआड लोपलेल्या अलौकिक व्यक्तिमत्वाला श्री विकास बलवंत शुक्ल यांनी आपल्यासमोर सोनाली या पुस्तकाच्या अभिवाचनातून समोर आणले आहे अत्यंत ओघवती भाषा प्रभावी शब्दफेक दमदार आवाज सुंदर व्हॉइस मॉड्युलेशन या त्यांच्या अभिवादनातील मुख्य गोष्टी आपल्या आवाजातील अभिवाचनातून अभिनयातून आणि बोलण्याच्या ताकदीतून त्यांनी आपल्यासमोर सोनाली हे पुस्तक जिवंत केले आहे पुस्तकातील शिकारीचे एक एक प्रसंग ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले रक्त सळसळायला लागले आणि ह्याच्यातच श्री विकास शुक्ल यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे यश आहे असे मला वाटते त्यांच्या या उपक्रमासाठी माझ्या अनेक शुभेच्छा आणि त्यांचे मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद नमस्कार मी अजय पाटील चीफ लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर एल आय सी ऑफ इंडिया चाळीसगाव मित्रांनो काका पूर्णपात्रेने आमचे संबंध जवळपास एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट पासूनचे अगोदर फॅमिली डॉक्टर म्हणून सुरू झालेले संबंध नंतर कौटुंबिक झाले त्यांना पशु प्राण्यांचा लळा आणि आमच्या आई वडिलांना गाई मशीनची आवड त्यावेळी पूर्ण पात्र काका केव्हाही घोड्यावरून रपेट मारत आमच्याकडे यायचे आणि गप्पा मारत बसायचे मी लहान होतो पण मला सगळे आठवते माझ्या बालमनावर एक गोष्ट कायमची कोरली गेली ती म्हणजे एकदा आमची आजी आजारी पडली आमचे गाव वरखेडे त्यावेळी तेव्हा काका एवढ्या रात्रीच्या वेळी गिरणा नदीला पूर आलेला असताना आमच्या आजींना उपचार करण्यासाठी पुरातून वरखेडाला आले होते मित्रांनो मी कालपासून सतत आठ ते नऊ तास एक सारखे बसून माझे मित्र श्रीयुत विकास शुक्ल यांनी अभिवाचन केलेले कैलासवासिक के काकांचे सोनाली हे पुस्तक ऐकले काका ही काय हस्ती होती हे या अभिवाचनातून कळाले जरी कितीही संबंध असले तरी सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात काकांनी या पुस्तकातून त्यांनी त्यांचा छंद कसा जोपासला ते सांगितले वन्य प्राण्यांना देखील कसा लळा लावला त्यांच्या भावनांचा किती अभ्यास केला हे कळाले परंतु विकास शुक्ल यांनी ज्या पद्धतीने सोनालीचे अभिवाचन केले त्याने मला तर गेल्या साठ वर्षातील पात्रे कुटुंबाच्या आठवणींना उजाळा दिला काकांनी वर्णन केलेल्या प्रत्येक प्रसंगाला आपण प्रत्यक्ष हजरच होतो असेच वाटायला लागले सोनालीला पेशवे पार्क मध्ये सोडून येण्याचा प्रसंग तर विकासने असा वर्णन केला की खरोखर डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागल्या पूर्ण पात्र कुटुंबाने समाज मनावर अजूनही जी छाप सोडलेली आहे तीच छाप डॉक्टर आणि डॉक्टर आहेत याबद्दल खूप समाधान वाटते काका तर ग्रेट होतेच परंतु शेवटी असे म्हणावे वाटते विकास तू देखील ग्रेट आहेस धन्यवाद नमस्कार रसिका श्रोतेहू मी सौ जुईली चारुदत्त शेईकर श्री विकास शुक्ल सरांच्या युट्यूब वरील सोनाली या डॉक्टर वा ग पूर्णपात्रे यांच्या आत्मचरित्राचे क्रमशः वाचन मी नेमाने ऐकते डॉक्टर पूर्णपात्रे यांचे सोनाली हे एक गाजलेले पुस्तक हिंस्त्र प्राण्यांना माणसाळण्याच्या त्यांच्या अनोख्या प्रयोगामुळे हे पुस्तक प्राणी जीवनावरील एक लोकप्रिय पुस्तक ठरले होते फार वर्षापूर्वी हे पुस्तक वाचले होते आणि आता बऱ्याच वर्षांनी परत एकदा हे पुस्तक ऐकण्याचा आनंद घेतला सरांच्या दमदार आणि वेध घेणाऱ्या आवाजामुळे त्यांच्या आवाजामुळे श्रोते नक्कीच आनंदित होतात सरांचा आवाज भारदस्त असल्यामुळे ओघवत्या शैलीतील त्यांचे अभिवाचन श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेते एका हिंस्त्र जनावराला घरात पाळणे तिची काळजी घेणे हा सर्वच एकंदर प्रवास अत्यंत पद्धतीने ज्याप्रमाणे डॉक्टर पूर्णपात्री यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये कथन केलं आहे अगदी त्याचप्रमाणे त्याच वाचन करत असताना शुक्ल सरांच्या आवाजामध्ये दिसून येतं की जणू काही हा प्रसंग ते स्वतःच अनुभवत आहे धन्यवाद सर्व रसिके श्रोत्यांना सोलापूरवरून वाचक विद्यार्थी रिया झनीप तांबोळीचा सस्नेह नमस्कार श्रोते हो आपण मागील अनेक दिवसांपासून चाळीसगावचे सुप्रसिद्ध लेखक एक अतिशय प्रतिभावान आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असणारे प्राणीमित्र डॉक्टर वाघ पूर्णपात्री लिखित सोनाली या पुस्तकाचं आपल्या सर्वांचे लाडके अभिवाचक ज्यांना मी संचारबंदी पासून आवाजाचे जादूगार म्हणून संबोधतो ज्यांच्या आवाजामध्ये प्रत्येक भावनेला घटनेला प्रसंगाला पुस्तक आणि लेखकाला योग्य न्याय देण्याचं सामर्थ्य आहे ती कसब आणि कौशल्य आहे ते विकास शुक्ल सर यांच्या आवाजात आपण क्रमशः अभिवाचन ऐकतो आहोत मी शुक्ल सरांबद्दल त्यांच्या अभिवाचनाबद्दल तर बोलेनच बोलेन पण तत्पूर्वी इतकं सुंदर प्रेरणादायी मार्गदर्शनपर पुस्तक लिहिल्याबद्दल डॉक्टर वाघ पूर्णपात्रे सरांचं मी अगदी मनापासून हृदयापासून आणि अंतकरणापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो कारण श्रोते आपण आजपर्यंत अनेक पुस्तकं वाचली असतील ऐकली असतील कथा लिहिणारे असंख्य कथाकार आहेत कविता लिहिणारे अनेक कवी कवयित्री आहेत प्रवास वर्णाने लिहिणारे बहुसंख्य लोक आहेत परंतु वन्य जीवनावर वन्य प्राण्यांवर त्यांच्याशी नातं जोडून त्यांच्याबद्दलची आपुलकी त्यांच्याबद्दलची आस्था त्यांच्यासोबतची आत्मीयता व्यक्त करणारं पुस्तक हे माझ्या जीवनात पहिलंच वाचण्यात आलेलं आहे डॉक्टर वाघ पूर्णपात्रे सरांचं आणि मी अगदी नम्रतेने पण प्रामाणिकपणाने सांगू इच्छितो या पुस्तकाला योग्य तो न्याय जर कोणी दिला असेल जर कोणी देऊ शकत होते तर ते आपले विकास शुक्ल सरच कारण आपण म्हणतो माणूस सात टक्के शब्दातून अडोतीस टक्के आवाजाच्या हावभावावरून आणि पंचावन्न टक्के त्याच्या बॉडी लँग्वेजवरून बोलत असतो शब्दरचना जरी पूर्णपात्री सरांची असली तरी आवाजाचे हावभाव त्या भावना ते घटना ते प्रसंग अगदी तंतोतंत आणि उबेहूब उब आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याकामी शुक्ला सरांचा हा प्रकल्प हा प्रयत्न यशस्वी झालाय सर खरंच तुम्ही खूप मोठं काम करताय अत्यंत समाजोपयोगी काम करताय मला तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खरंच शब्द नाही आहेत पण आज आपण बघतो वाचकांची संख्या कमी झाली आहे वाचनाकडे खूप कमी लोकांचा कल असतो पण तसं जरी असलं तरी वाचनाला दुसरा कोणता तरी पर्याय उपलब्ध करून द्यावा आपल्याला असणारी आवड सत्कारणी लावून कोणा इतरांना मदत करता यावी या सदुद्देशाने सदून काम करणारी मंडळी खूप कमी असतात त्या क्वचित आणि दुर्मिळ लोकांमध्ये शुक्ल सरांचा समावेश होतो हे मी अगदी आदराने आणि आनंदाने सांगू इच्छितो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या समाजात एक असाही प्रवर्ग राहतो जे डोळ्यांनी वाचू शकत नाहीत दिव्यांग दृष्टीहीन ना आपण त्यांना संबोधतो या प्रवर्गाला ब्रेल लेखन आहे वाचण्यासाठी उपलब्ध परंतु अशी जी पुस्तकं असतात ती ब्रेलमध्ये लवकर उपलब्ध होत नाहीत त्यावेळी विकास शुक्ल सरांचा हा जो उपक्रम आहे हा शंभर टक्के दृष्टीहीन विद्यार्थ्यांना त्या प्रवर्गाला लाभदायक ठरलेला आहे सर मी मनापासून तुमच्या प्रती धन्यवाद व्यक्त करतो कृतज्ञता व्यक्त करतो कारण तुमच्या माध्यमातून संचारबंदीपासून आजच्या या पुस्तकापर्यंत बरंच लेखन ऐकलं गेलं आहे बऱ्याच लेखकांचं त्यांच्या लेखांचं अभिवाचन तुम्ही केलेलं आहे तुमच्या आवाजाला सरस्वती मातेचा वर्धहस्त लाभलाय कृपादृष्टी लाभली आहे त्याचा सदुपयोग तुम्ही तुमच्यासाठी नव्हे तर आम्हा सर्वांसाठी करताय याबद्दल मी शतशहा तुमचा ऋणी राहीन असाच प्रयत्न अशीच बौद्धिक समृद्धी संपन्नता आम्हा सर्वांपर्यंत तुमच्या अमृतमवाणीतून पोहोचत राहावी या सदीचे सह थांबतो धन्यवाद नमस्कार शुभ दिवस नमस्कार मी अक्षता मला एक अभिप्राय मी नोंदू इच्छिते महाराष्ट्रातील चाळीसगावचे जे डॉक्टर पूर्णपात्रेय आणि सोनाली सिहीन यांच्याबद्दलची माहिती माझ्या वाचनात आली तसेच ॲडव्होकेट विकास शुक्ल यांचं जे विकासवाणी नावाचं यूट्यूब चॅनल आहे तेही माझ्या बघण्यात आलं त्याच्यामुळे हा अभिप्राय द्यावा असं मला वाटतो आहे कारण विकासजींनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये डॉक्टर पूर्णपात्रे यांचा सोनाली सोबतचा प्रवास अगदी बारकाईने उलगडून श्रोत्यांसमोर सो, मांडलेला आहे आणि मीही एक श्रोता आहे आणि मला त्याच्यामुळे थोडंसं बोलायची इच्छा आहे विकासजींचे चॅनल ऐकताना असं वाटतं की जणू हे सर्व आपण अगदी जवळून दृश्य बघत आहोत विकासजींनी त्यांच्या शब्दातून प्रत्येक प्रसंग अगदी डोळ्यासमोर जिवंत उभा केलेला आहे आणि त्यांचं संवाद कौशल्य हे अतिशय अप्रतिम आहे सोनालीला घरी आणलं तो प्रसंग किंवा पशुमधला पशु, पशु नाहीसा करून त्याला माणसातील प्रेमभाव जाग करायला लावणं हा प्रसंग असू देत किंवा सोनालीला प्रेमानी मायेने डॉक्टर पूर्णपात्र्यांनी कसं वाढवलं कशी तिची काळजी घेतली हे अगदी सुंदर शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे तसंच अगदी सोनालीला पुण्याला नेऊन सोडताना त्यांच्या जीवाची काय घालमेल झाली कशी तडफड झाली हे सगळे प्रसंग विकाजीने खूप बारकाईनी सुंदररित्या सुंदर, सुंदर शैलीतून आपल्यासमोर म्हणजेच श्रोत्यांसमोर मांडलेले आहेत माझ्याकडून आणि अने, अनेक श्रोत्यांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा